नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अंडा भुर्जी बनवलेली आहे, अशी सुंदर फ्रेश, अगदी पाताक्षणी खावीशी वाटेल, अगदी तोंडाला पाणी येईल अशी फ्रेश अंडा भाजी आपण बनवलेली आहे। आपण पावसोबत पोळीसोबत खातो ते अंडा पाव, अंडा भुर्जी कशी बनवली त्याची आपण आज प्रोसेस बघूया। अगदी कमी होण्या वेळात होणारी ही भाजी आहे, त्याच्यासाठी मी 3 अंडे घेतलेले आहेत, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, लसूण आणि 3 अंडे घेतलेले आहेत। गॅसवर पॅन ठेवून त्याच्यात तेल टाकलं, तेल चांगलं तापल्यावर त्यात जिरेची फोडणी दिली आणि लसूण मी असे काप करून टाकलं। तुम्ही चटणी टाकू शकता, पण मला असा अखंड लसूण टाकलेला आवडतो। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आणि ते चांगलं लालसर होईपर्यंत मंद गॅसवर परतत राहायचं आणि त्याच्यातच टोमॅटो टाकून ते पण परतत राहायचं मीच मंद गॅसवर, आणि ते चांगलं मऊ शिजण्यासाठी त्याच्यात मीठ टाकून द्यायचं आणि 3 मिनटासाठी किंवा 4 मिनटासाठी झाकण झाकून द्यायचं। त्याच्याने कांदे आणि टोमॅटो चांगले मऊ होऊन जातात। हे पहा, असे छान मऊ झालेले कांदे आणि टोमॅटो। त्याच्यात मग आपण चवीप्रमाणे थोडीशी चटणी टाकून ते पण असं सगळं परतून घ्यायचं आणि 3 अंड्यांचा अशा प्रकारे ते सगळं बलक काढून तो पण असं मंद गॅसवर हळूहळू परतून घ्यायचा। तो हळूहळू कोरडा होत जातो आणि त्याची मग भुर्जी बनत जाते। आपण तिला अशा प्रकारे चमच्याने अशी बारीक करून त्याची बारीक भुर्जी बनवायची, मंद गॅसवर परतत राहायचं आणि वरून बारीक कोथिंबीर टाकून द्यायची। फुल गॅसवर केलं तर त्याला चटकल्याचा स्मेल येतो, म्हणून ही भाजी मंद गॅसवरच करायची। छान आपली अंडा भुर्जी तयार झालेली। आपण ही पावसोबत पोळीसोबत भाकरीसोबत किंवा नुसतीही खाऊ शकतो, अशी अगदी पटकन होणारी आपली अंडा भुर्जी आपण अशा प्रकारे या भांड्यात सर्व करू। अशा प्रकारे काढल्यानंतर वरून त्याच्यावर कोथिंबीर टाकून छान डेकोरेट करायची। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी ही भाजी, अगदी काही आपल्याला केव्हाही मधल्या वेळेस भूक लागली तर आपण अंडा भुर्जी करून खाऊ शकतो। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हा व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।